नमस्कार, मी जगदीश। जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अवकाळी पावसाचा निवडणूक प्रचाराला फटका बसतोय। मुख्यमंत्र्यांच्या हिंगोली दौऱ्यामध्ये त्यामुळे बदल केले गेलेत। सध्या राज्यभर अवकाळी पाऊस बरसतोय, खास करून विदर्भ मराठवाड्यात हा अवकाळी पाऊस बरसतोय। त्यामुळे या अवकाळी पावसामुळे याचा फटका लोकसभा निवडणुकातील प्रचारांसाठी बसतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंगोली दौरा, या दौऱ्यात बदल केला गेलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी, पाहूयात। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहरीकर यांच्या प्रचार दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत। आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते हेलिपॅडची देखील तयारी करण्यात आलेली आहे। परंतु या हेलिपॅडवर रात्री झालेल्या अचानक पावसाने संपूर्ण चिखल झालेला आहे आणि पाणी देखील साचलेलं आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती। याच हेलिपॅडवर देखील या ठिकाणी जागोजागी पाणी साचलेलं आहे आणि ताडपत्रीचं देखील या ठिकाणी आथरण्यात आली होती। आणि याच ताडपत्रीवर याच हेलिपॅडवर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार होते। परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी या दौऱ्यामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती देखील या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। परंतु आता नांदेडवरून वसमतच्या दिशेने वाहनाने या ठिकाणी येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। श्रीधर बाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बडे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत। तर या ठिकाणी हिंगोलीत महायुतीची सभा होती आणि या सभेला मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी, पाहूयात। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार दरम्यान या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। हिंगोलीच्या वसमत या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले असून आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। आता याच ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते देखील या ठिकाणी येणार आहेत। आणि आता काही दिवसातच या ठिकाणी सभा संपवण्याचा देखील या ठिकाणी वेळ आलेला आहे। आणि या ठिकाणी जे आहे ते हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तसेच हिंगोली जिल्ह्यामधील वसमत या ठिकाणी ज्या महायुतीची सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील या ठिकाणी हादगाव या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकाच दिवशी दोन मोठ्या दिग्गज नेत्यांची या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। म्हणून याच सभेकडे आता संपूर्ण हिंगोलीकरांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीधर बाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।